आणि आता आपण वळूयात न्यूज टॉप 9 कडे. सुरुवात करणार आहोत अर्थातच 9 राजकीय बातम्या. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित राहणार. फडणवीस केंद्रीय नेतृत्वाची भेट घेण्याची शक्यता. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर 2 तास बैठक. फडणवीस दिल्लीला जाण्याआधी वर्षावर खलबत. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण आणि कांदा प्रश्नावर महत्वाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. मंत्री आणि आमदारांना भाजप आता लोकसभेच्या मैदानात उतरवणार. मिशन 45+ साठी भाजपची रणनीती. मुनगंटीवार, महाजन आणि नार्वेकरांसह 7 जणांच्या नावाची चर्चा. तुम्ही आतापासूनच मनात धडकी का भरवता? लोकसभा निवडणुकीच्या चर्चेवरून प्रतिक्रिया देताना मुनगंटीवारांचा माध्यमांना टोला. समजा मगा हाच प्रश्न का? मगा त्यांनी सांगितलं की आता राजकारण बंद, तर बंद करेल. हा विषय कुठे येतो? मी सांगितलं ना, भाजपचा कार्यकर्ता अनुशासन प्रिय आहे. पण आतापासून काही लोकांच्या हृदयामध्ये धडकी भरवण्याचं काम तुम्ही का करता? ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाची धाड. नागपूर जिल्ह्यातील तुकाराम तागडेंच्या सूतगिरणीवर आयकर विभागाचा छापा. शरद पवारांनी घेतलं माऊलींचं दर्शन. ज्ञानेश्वरांची प्रतिमा देऊन शरद पवारांचा सत्कार. शरद पवारांची जुन्नरमध्ये सभा. जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये 14 ऑक्टोबरला मराठा समाजाकडून आरक्षणासंदर्भात सभेचं आयोजन. सभेच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंच्या दौऱ्याचा आज हा दुसरा दिवस. सरकारनं आम्हाला चॉकलेट दाखवण्याचं काम करू नये, मराठा आरक्षण मिळू नये यासाठी 5 ते 6 जणांनी ठेका घेतलाय. अर्धवट आरक्षण घेण्यास आम्ही तयार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. आता या भावना ओळखून घ्यायला पाहिजेत, फाटे फोडायला नाही पाहिजेत आणि अर्धवट तर द्यायचंच नाही सरकार. तसलं चॉकलेट दाखवायचं काम करू करायचं नाही ही आमची तुम्हाला विनंती आहे. मनोज जरांगेंची 5 ऑक्टोबरला सोलापुरात सभा. सकल मराठा समाजाकडून सभेचं आयोजन. सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्हाभरात जरांगेंच्या 5 सभा होणार.